एनसीपी प्रमुख अजित पवार जी बहुजन आघाड़ी के नेता प्रकाश अम्बेडकर जी के साथ युति के लिए तैयार है, ऐसा खुद अजित पवार जी ने कहा है। इससे पहले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जी के साथ प्रकाश अम्बेडकर जी युति के बारे में चर्चा हो रही थी और सभी को भीम शक्ति और शिव शक्ति का एक अनोखा गठबंधन देखने को मिलेगा, ऐसा सभी को लगता था। पर अभी एनसीपी प्रमुख अजित पवार जी के इस बयान से अब राजनीति में एक नई युति सभी को देखने को मिलेगी, ऐसा कहा जा सकता है। सामने के सत्ताधारी पार्टी को हराने के लिए, वोटों को विभाजन से बचाने के लिए और समान विचारधारा वाले दलों को एक साथ आना चाहिए। इस संबंध में वंचित बहुजन आघाड़ी के साथ हम चर्चा के लिए तैयार है, ऐसा विपक्ष के नेता अजित पवार जी ने बयान दिया है। प्रकाश अंबेडकर जी के साथ चर्चा करने पर अजित पवार जी का क्या कहना है, आइए देखते हैं। समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याच्या करता, मताची विभागणी न होऊन देण्याच्या करता आमची तयारी आहे। परंतु तयारी असताना एका बाजूनी तयारी असून चालत नाही, दोन्ही बाजूनी तयारी असावी लागते। आम्ही अनेकदा अनेकांशी, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की विशेषतः RPI मध्ये आंबेडकर गट असेल, गवई गट असेल, कवाडे गट असेल, आठवले गट असेल, असे अनेक वेगवेगळे प्रकारचे गट आहेत, पक्ष आहेत, गट म्हणण्यापेक्षा पक्ष आहेत, आणि ते चर्चा करत असतात। त्याच्यातल्या अनेकांच्या बरोबर आम्ही अनेकदा एकत्रपणे आघाडी करून निवडणुका लढवल्या। म्हणजे आठवले साहेब तर अलीकडे तिकडं मंत्री होईपर्यंत आमच्याबरोबरच आघाडी असायची, आणि तशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर पण प्रयत्न आमच्या त्या त्या वेळेसच्या वरिष्ठ, म्हणजे आता RR पाटील हयात नाहीत, परंतु RR पाटलांनी आंबेडकर साहेबांच्या बरोबर चर्चा केलेली मला चांगली माहिती आहे, RRनी मला माहिती सांगितली अशा पद्धतीनं। परंतु आम्ही पण त्या संदर्भामध्ये चर्चा करायला केव्हाही तयार आहोत। जब तयारी हो तब तयारी एक तरफ से नहीं हो सकती, तयारी दोनों तरफ से करनी पड़ती है। समूह की तुलना में कई अलग अलग प्रकार के समूह है, जैसे RPI समूह, आंबेडकर समूह, कवाड़ी समूह और आठवले समूह आदि, और उनमें से कई के साथ चर्चा में एकजुटता में अक्सर हमने ये चुनाव लड़े हैं, ऐसा अजित पवार जी का कहना है। अजित पवार जी ने आगे कहा कि आठवले साहब मंत्री बनने तक हमारे साथ थे और इसी तरह प्रकाश आम्बेडकर जी के साथ भी हमारे वैसे प्रयास रहेंगे, ऐसा अजित पवार जी ने यहाँ स्पष्ट रूप से कहा है। मैं अच्छी तरह से जानता हूँ कि उस समय RR पाटिल ने प्रकाश अम्बेडकर जी से चर्चा की थी, लेकिन हम इस संदर्भ में प्रकाश अम्बेडकर जी के साथ चर्चा करने के लिए हमेशा से तैयार हैं, ऐसा अजित पवार जी ने यहाँ पर स्पष्ट रूप से कहा है। तो क्या अब वंचित बहुजन आघाड़ी और राष्ट्रवादी एक साथ दिखेगी? प्रकाश अम्बेडकर जी इस युति के बारे में क्या कहेंगे, इस पर अब सभी का ध्यान रहेगा। तो आप भी इस युति को देखना पसंद करेंगे क्या, ये कमेंट सेक्शन में जरूर बताइए। समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याच्या करता, मताची विभागणी न होऊन देण्याच्या करता आमची तयारी आहे। परंतु तयारी असताना एका बाजूनी तयारी असून चालत नाही, दोन्ही बाजूनी तयारी असावी लागते। आम्ही अनेकदा अनेकांशी, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की विशेषतः RPI मध्ये आंबेडकर गट असेल, गवई गट असेल, कवाडे गट असेल, आठवले गट असेल, असे अनेक वेगवेगळे प्रकारचे गट आहेत, पक्ष आहेत, गट म्हणण्यापेक्षा पक्ष आहेत, आणि ते चर्चा करत असतात। त्याच्यातल्या अनेकांच्या बरोबर आम्ही अनेकदा एकत्रपणे आघाडी करून निवडणुका लढवल्या। म्हणजे आठवले साहेब तर अलीकडे तिकडं मंत्री होईपर्यंत आमच्याबरोबरच आघाडी असायची, आणि तशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर पण प्रयत्न आमच्या त्या त्या वेळेसच्या वरिष्ठ, म्हणजे आता RR पाटील हयात नाहीत, परंतु RR पाटलांनी आंबेडकर साहेबांच्या बरोबर चर्चा केलेली मला चांगली माहिती आहे, RRनी मला माहिती सांगितली अशा पद्धतीनं। परंतु आम्ही पण त्या संदर्भामध्ये चर्चा करायला केव्हाही तयार आहोत।